चाल दे सगळे पन्नास रुपयामध्ये आज घर त्याचं कसं चालवत आहेत, त्यांच्या लहान मुलांचा शिक्षणाचा खर्च कसं उचलत आहेत ते कसं, आणि तोही पगार 8,850 रुपये पगार आम्हाला 10 तारखेच्या आत मिळालाच नाही कधी, पूर्ण 15 ते 16 आता मागच्या महिन्याचा पगार आमचा 16 तारखेला झाला. पगार पगार मागण्याची पण आमची हे नाहीये, हिंमत नाही त्याच्यासमोर. पगार मागण्यासाठी आम्ही फोन करू शकत नाही किंवा काही नाही, एवढी त्याची दर्शन. जसं आपण काळी फीत लावून काम केलं तर तुमची मागणी पूर्ण होत नाही, पुढे पुढचं पाऊल कसं असणार आहे? पुढे आम्ही सर आम्ही उपोषण आंदोलनाचा आमचा प्रयत्न असणार आहे. आम्ही आता सध्या उपोषण आंदोलनाचाच पवित्र घेतलो होतो, पण पोलीस प्रशासनाकडून आम्हाला परवानगी न मिळाल्यामुळे आम्ही न्यायानं चालणारी माणसं आहेत. आमच्या युनियनचं ध्येयच ते न्यायानं चालायचं, म्हणून आम्ही न्यायानं चालणारी माणसं आहेत. आम्ही कायद्याने चालणार, आम्ही कायदा पाळतोय, आम्ही कुठल्या प्रकारचा कायद्याचा भंग होऊ नये म्हणून आम्ही उपोषण आंदोलन पुढचा 3 तारखेपर्यंत त्यांनी जी काही नियमावली सांगितली त्या नियमावलीनुसार आम्ही 3 तारखेपर्यंत आम्ही काही उपोषण आंदोलनाची भूमिका घेतली नाही, परंतु जर जशी आम्हाला वरून परवानगी मिळेल तशी आम्ही उपोषणाची भूमिका घेणार आहोत. आणि पुढे जर उपोषणाला पण जर त्यांनी दाद दिली नाही प्रशासनाने आणि ठेकेदाराने तर आम्ही मग काम बंद आंदोलनावर आम्ही थांब राहणार आहोत.